Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Rudy Sahi. Happy birthday to you. आपले गुरुंचा बर्थडे बसा बसा खाली गुरु शिष्य तर शिष्य कैलास जाधव गुरु प्रदीपजी रोकडे यांना केक बरोदांना सॉरी घ्या आज रोकडे साहेबांचा वाढदिवस आहे आणि आम्ही ठळक वार्ता चॅनलच्या माध्यमातून आमच्या घरी त्यांना बोलवलं आहे. त्यांचा वाढदिवस आमच्या चॅनलच्या माध्यमातून केलं आणि त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो की दीर्घायुष्य त्यांना लाभो. आणि आमचे गुरु पण आहेत ते तसे आम्ही त्याच्याबरोबर असतोच नेहमी आणि आम्ही एकदा कधी कधी रात्री फोन केला तरी ते फोन उचलतात आणि काही गरज पडली तर लगेच ते आपण धावून सुद्धा येतात. तर त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना बुद्धाची आहे. आणि 2 मिनिटात सांगून भले अर्धा तास लागत असेल पण ते येतात नक्की कारण आमचे गुरु आहेत. आमचं एक नातक एक वेगळं आहे. खरं तर मी रोकडे साहेबांना म्हणजे पहिला काही एवढं जास्त ओळखत नव्हतो पण मी पत्रकार आता मला 5 वर्ष होत आहेत आणि हा जो दाणगा अनुभव आला या अनुभवातून अनेक लोकांबद्दल आम्हाला माहिती पडतं की हा व्यक्ती असा आहे तो व्यक्ती तसा आहे. कारण हे पत्रकारिता एक क्षेत्र असं आहे की यामध्ये वेगळे वेगळे सर माहिती तुम्हाला तरे तऱ्हेचे लोक असतात. आमच्याबद्दल पण त्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचल्या असतील त्यांच्या पण गोष्टी येतात. पण आता आम्ही एवढे मोठे नाहीत की आम्ही त्यांच्या चुका शोधाव्यात किंवा काय. पण आमच्या चुका माहिती असूनही एखादी गोष्ट कोणी आमच्याबद्दल जर त्यांना सांगितली तर कधीही मनात गैरसमज न करता जसे आहेत तसेच आम्हाला भेटणारे. एक फोन केला पोलीस स्टेशनला असोत कुठेही असोत आमच्या एका फोनवर धावून येणारे आमचे गुरुवर्य रोकडे साहेब. आम्हाला तुमचा 100वा वाढदिवस याच ठिकाणी साजरा करायचा. बिल्डिंग असेल नसेल या बिल्डिंगचं खरं तर टॉवर झालेलं असेल पण 100वा वाढदिवस याच जागेत आपण साजरा करूयात एवढंच. आणि या बर्थडेचं क्रेडिट हे जातं आमचे संपादक कैलास जाधव. शिष्य असावा तर असा द्रोणाचार्य आणि एकलव्याचं जसं नातं होतं तसंच या दोघांचं नातं आहे. एकमेकांना रोज भेटणार नाहीत एकमेकांशी रोज बोलणार नाहीत एकमेकांना जास्त संवाद नसतो पण तरीही एक गुरुबद्दलची ओढ. आणि मला 6 वाजता मेसेज होतो की आदर्श तयार हो 7 वाजता रोकडे साहेबांचा बर्थडे आम्ही दोघं येतो. या घराचं ताळं उघडलं जातं बर्थडेचा केक येतो आणि फायनली जगातले सर्वात श्रेष्ठ पप्पा ऋतुशे आणि आमचे गुरु यांचा बर्थडे आज या ठिकाणी साजरा केला जातो. त्यामुळे 100वा वाढदिवस नक्कीच या ठिकाणी साजरा करू. ठळक वार्ता 10 वाढदिवस कसा वाटला सांगायला विसरू नका. तुर्तास तर एवढाच नवीन नवीन विषय नवीन नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ताला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन विनीत मोरेसह आदर्श तायडे कैलास जाधव आणि आदर्श तायडे ठळक वार्ता बदलापूर. नमस्कार, मी प्रवीण बेटकर आणि आज आपण आम्ही माझ्या सहकार्यांसोबत आलेलो आहोत बदलापूर शहरामध्ये. बदलापूर आणि आमचं काय सहसा असं संबंध नाही पण संबंध ज्यांच्यामुळे जोडले गेले ते आमचे आदरणीय मार्गदर्शक गुरुवर्य रोकडे साहेब. आज रोकडे साहेबांचा 52वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आज बदलापूर शहरात आलेलो आहे. खरंच साहेबांचे गुण अगदी सांगावे तेवढे शब्दात मांडता येणार नाही. अक्षरशः मला आज 35 वर्ष आहे. 35 वर्षामध्ये मला मार्गदर्शक लाभले असतील नाते लाभले असतील पण रोकडे साहेबांसारखा पाठीवर हात ठेवणार आणि पाठिंबा देऊन तू पुढे चल मी आहे तुझ्या पाठीशी असं सांगणारा माणूस मला आजपर्यंत भेटला नाही. आणि त्यांचा मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि एक गुरुवर्य म्हणून त्यांचा खूप मनापासून आदर करतो. अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाला माझा खूप सलाम आणि त्यांना
यापुढील आयुष्य खरंच भगवंताच्या ने अशी प्रार्थना करतो की ते अजरामर होत किंवा ते आमच्या सोबत दीर्घायुष्य राहोत अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद. आज रोकडे साहेबांचा वाढदिवस आणि वाढदा मंगळ दिवसानिमित्तानं आज आम्ही इथे सगळे जमलो आहोत. कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर सगळी टीम आम्ही जमलो आहोत. साहेबांबद्दल सांगायचं झालं तर साहेब आम्हाला आमच्या मोठ्या भावासारखी पक्षाच्या माध्यमातून आमची ओळख झाली. पण साहेबांचं मार्गदर्शन पक्षाच्या राजकारणातून पण त्यांचं मार्गदर्शन होतं आणि समाजकारणातूनही त्यांचं मार्गदर्शन होतं. पत्रकारितेमध्ये त्यांचा हात कोणी पकडूच नाही शकत. बस साहेबांबद्दल खूप खूप धन्यवाद साहेबांचे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय भीम. बहुजन समाजाला एकत्र आणण्याची मोठ या तरुण पिढीच्याच हातात आहे आणि पुढील कार्य असताना मी भगवंताच्या प्रार्थना करून पुढील उदंड आयुष्य त्यांना लाभो. त्यांच्या चरणी मंगल कामना करतो. एवढेच इथे थांबतो. जय भीम. श्री प्रदीप गोविंद रोपडे यांचा 52वा वाढदिवस आज आपण आपल्या सर्व मित्रमंडळींच्या साक्षीने इथे पार पाडलेला आहे. त्याचप्रमाणे प्रदीप गोविंद रोपडे हे सामाजिक बांधिलकीतून घडलेले आहेत. तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेने आजपर्यंत त्यांची ही पत्रकारिता चाललेली आहे. ती खरोखर समाजाला वेगळ्या आणि आगळ्या दिशेला घेऊन जाणारी ही पत्रकारिता आहे. त्याचबरोबर त्यांची मीडिया कंपनी आहे. दुसरी गोष्ट, ते लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवाय नागरी सुविधा मित्र फाउंडेशन ट्रस्टमध्ये ते नेहमी त्यांना मदत करत असतात. दुसरी गोष्ट, समाजाला जी लागल ती गोष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये येणाऱ्या अडचणी, मुलाबाळांच्या अडचणी, काय पोलीस स्टेशनचे मॅटर असतील, कोर्टातले मॅटर असतील, समाजात तेढ असेल, अशा पद्धतीने ते सरळ आणि साध्या मार्गाने चालून लोकांना दिशा व्यवस्थित देतात. त्याचबरोबर हे आमचे मित्र जवळजवळ गेले 25-30 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. विचाराने एकत्र आहोत, आचाराने एकत्र आहोत. एकमेकाचे विचार आम्ही एकमेकाला सामाजिक क्रांती घडवण्यासाठी आम्ही एकत्र येतो. आणि पुढे वाटचाल कशी करायची, समाजाला कशी दिशा द्यायची, कोण चुकत असेल तर त्याला कसं पोटात घालून त्याची गुन्हे सगळे माफ करून त्याला व्यवस्थित दिशा दाखवण्याचं कार्य आजपर्यंत करत आले आहे. इथून पुढं त्यांचं कार्य अशाच पद्धतीने राहावं, समाजाला त्याचा मोठा बेनिफिट व्हावा. समाजालासुद्धा आवाहन करतो की त्यांनी त्यांचा आपल्या स्वतःसाठी फायदा करून घ्यावा. कारण ते मन मिळावं चिकाटीने, बुद्धीने, धैर्याने, अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व आज बदलापूर नवे नवे महाराष्ट्रात पोचलेलं आहे. लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात त्यांचे सदस्य आहेत. आणि त्यांना त्या सदस्यांना नेहमी संदेश देतात की बाबारो, आपण समाजाचे पाईक आहात. समाज आपल्याला घडवायचा आहे. समाज जिथे कुठं जर चुकत असेल त्या समाजाला आपल्या कुठेतरी चांगल्या दिशेने आणायचं आहे. अशा पद्धतीची त्यांची विचारधारणा समाजापुढं नेहमी आहे. अशीच राहो. त्यांना देवाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लावो आणि समाजाच्या प्रती त्यांना एक सन्मान म्हणून आम्ही सर्व पत्रकार त्यांचं स्वागत करतो आणि इथे थांबतो. जय भीम. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय जिजाऊ. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करतो. आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा बुलंद आवाज ठाणे शहराचा, ठाणे जिल्ह्याचा वाघ आणि आमचे वडीलधारी आणि आता कोकण प्रदेशचे अध्यक्ष माननीय आदरणीय
प्रदीप गोविंद रोकडे साहेब, लोकपालक संघटनेचे पत्रकार संघटनेचे सर्वसी, त्यांचा आज 52वा वाढदिवस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने साजरा करण्यात आला। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय अण्णासाहेब कटारे साहेब, युवा नेते बिपिन भाऊ कटारे यांच्या सर्व इंटायर टीमच्या वतीने मी प्रदीप गोविंद रोकडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा देतो। व आज त्यांनी 52व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। मी तथागतांकडे एकच चरणी एकच प्रार्थना करेन की येणारे 100 वर्ष त्यांनी आमच्या सोबत असावेत आणि 100 वर्ष त्यांनी जगावे ही तथागतांकडे मी प्रार्थना करेन। पुन्हा एकदा प्रदीप रोकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांनी फोटो पाठवा ना दे आज बदलापूर या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकपालक पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कल्याण डोंबिवली बदलापूर आणि माझे मित्र कैलास जाधव या बदलापूर शहराचे ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत, या शहराचे ते पत्रकार संघटनेचे देखील अध्यक्ष आहेत आणि ठळक वार्ता न्यूजचे ते संपादक देखील आहेत। त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचा वाढदिवस आम्हाला या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमून त्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या, केक कापून माझा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा केला, खरोखरच अशी जीवाभावाची मंडळी बरोबर असल्या की जीवन जगण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि अनेक ठिकाणी आम्ही एकत्र कुठल्याही प्रसंगाला आम्ही एकत्र असतो। मलाही कुठली गरज पडली तर ही सगळी मंडळी एकदम जीवाभावाची माझ्यासाठी प्रत्येक वेळेस धावून येतात आणि आज सकाळपासूनच माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण राज्यातून महाराष्ट्रातून जिल्ह्यातून मला काही लोकांनी खूप लोकांनी फोन करून व्हॉट्सअप मेसेज असू द्या, फेसबुकवर ज्या मेसेज असू द्या, मला ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छांनी आणि आजच्या या सर्व कार्यक्रमांनी मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे। अशीच प्रेम करणारी मंडळी मला आयुष्यभर माझ्याबरोबर असावेत अशी मी या ठिकाणी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी जे प्रेम मला दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, शतश आभार मानतो। जय भीम, जय बोलतो, जय भास। नमस्कार, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी रोकडे आमचे गुरु। खरं तर आमच्या 3 पिढ्या त्यांना बघूनच घडल्या आणि आज अशा आमच्या गुरूंचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि प्रत्येक शहराचा एक शहराध्यक्ष आणि एक महत्त्वाचा एक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर आज आमचे कोकण प्रदेशाध्यक्ष नव्हे तर प्रदीपजी रोकडे हे आमचे गुरुच आहेत, कारण आमच्या 3 पिढ्या म्हणजे मी आहे, माझ्या आधीचे आमचे संपादक कैलास जाधव असतील आणि मग त्यांच्या आधीची एक पिढी, हे आम्ही 3 पिढ्या प्रदीपजी रोकडे साहेब यांच्यासोबत घडलोय, त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करतोय आणि बदलापूरमध्ये सुद्धा आज पत्रकारिता करत असताना प्रदीपजी रोकडे यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांची मोलाची साथ आम्हाला असते। माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता की भारत कारंडे साहेब आहेत, जे प्रदीपजी रोकडे यांचे असं म्हणू शकतो की ही राम लक्ष्मणाची जोडी आहे खरं तर, आणि ही जोडी कायम अशीच राहो साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या हातून अनेक सत्कर्म असे घडत राहो, अशा दीर्घायुष्याच्या उदंड शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि ठळक वार्ता परिवाराच्या माध्यमातून आमचे संपादक कैलास जाधव यांच्या माध्यमातून तसेच कार्यकारी संपादक म्हणून मी स्वतः आपणास उदंड आयुष्याच्या निळ्या भडक अशा शुभेच्छा देतोय। जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे।